मोदी फडणवीस सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा भाजप शिवसेनेचं सरकार येईल असा विश्वास शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. गुरुवारी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शहर मध्येचे उमेदवार दिलीप माने यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की गेल्या 5 वर्षात भाजप सेनेच्या सरकारनं देशाच्या आणि राज्याच्या विकासाला चालना देणारे निर्णय घेतल्यानं यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भाजप सेनेचं सरकार येईल. तुमच्या सभेत बोलले, नंतरही सभेत बोलले, उद्धवजी माझे छोटे भाई आहे, पण देवेंद्रजी म्हणाले की मी उद्धवजींचा छोटा भाऊ आहे. या वाक्याची मी आठवण करून द्यायची गरज नाही आहे. उद्धव साहेब असंही बोलले की भावातलं नातं महत्त्वाचं आहे. भावा भाऊ म्हणायचं आणि वैर करायचं, त्याच्याऐवजी भावांनी भावासारखं एकमेकावर राहिलं तर शेवटी असं आहे की कर्तृत्वानी ठरत असतं कोणाचं काय स्थान असणार आहे ते. आज जनतेला कुठल्याही सुखदुःखात शिवसेना कुठे हा प्रश्न मीडियाला पडतो पहिल्यांदा. इथेच शिवसेना काय प्रकारचं नेतृत्व देते हे स्पष्ट आहे. आणि आज आमचे मतभेद पूर्वी थोडेफार झाले असले तरी मनभेद युतीमध्ये झालेले नाही आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे आणि तशीच आमची कायम राहणार. या पत्रकार परिषदेला लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर आदींची उपस्थिती होती.